नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता एक ताकदवर अशा प्रकारचा WD उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता असून राजस्थान गुजरात या दिशेने तो सरकतो आहे. त्यातच तो महाराष्ट्रावरही पावसाचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरेल, कारण केरळच्या दरम्यान देखील एक कमी दाबाचं वातावरण आहे. आपण निरीक्षण केलं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात बाष्पयुक्त ढगांची गर्दी होऊ लागली आहे, किंवा अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे मध्य भारताच्या दिशेने एक WD सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. GIS मॉडेल विदर्भात विरळ ढगाळ परिस्थिती दाखवत असलं तरी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असं स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत. थोड्याफार फरकडे तीच परिस्थिती 17 तारखेला असणार आहे. 21 तारखेपासून थोडं दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता. 22 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा गारपीट आणि वादळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलनुसार आज देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून स्थानिक स्वरूपाचा अवकाळी पाऊसही निर्माण होऊ शकतो. 17 तारखेला देखील आपण बघतो पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात 18 तारखेला पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 19 तारखेला हे प्रमाण कमी होण्याची शक्यता दाखवली असली तरी स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल. 20 तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. 21 तारखेला या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मराठवाडा, दक्षिण, पश्चिम महाराष्ट्र असा वाढण्याची शक्यता आहे. 22 तारखेलाही या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. आपण अगदी 24-25 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण ठिकठिकाणी आता तयार होत राहणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आता मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघतो की महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण अजूनही आहे आणि याच वातावरणात वाढ होऊन दुपारनंतर पावसाळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक बाष्प महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होते. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस महाराष्ट्रात होण्यासाठी अनुकूल स्थिती अजूनही आहे, कायम आहे. मात्र विदर्भाऐवजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असंही वातावरण सरकतं आहे. या मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात किंवा अगदी लातूर, धाराशिव, सोलापूरच्या भागात स्थानिक पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण दाखवलं आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून धावता अंदाज जर बघितला तर आज देखील महाराष्ट्रामध्ये, खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. थोडं सोलापूर, सांगली विभागात पावसाचं प्रमाण किंवा ढगाळ वातावरण अधिक वाढणार आहे. 17 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती आहे. तेच वातावरण थोडं मोठ्या प्रमाणात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर विभागात 18 तारखेला असणार आहे. 18 तारखेला महाराष्ट्रामध्ये बीड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली विभागात पावसाची शक्यता कायम आहे. थोडीफार पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यातली पावसाची परिस्थिती 19 तारखेलाही कायम असणार आहे. थोडं पावसाचं वातावरण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता 20 तारखेलाही आहे. आपण 20 तारखेलाही बघतो की हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण 21 तारखेलाही राहणार आहे. अगदी 22 तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती, पावसाचा अंदाज राहणार आहे. 22 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आता वाढते आहे. स्थानिक स्वरूपाचा प्रभाव आहे. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करून जे काही काढणी झालेली पिकं असतील
उन्हाळी स्वरूपाचे त्यांचं नियोजन करा.